It's a lot, it's a lot, it's a lot. Hello. Good afternoon, good afternoon. Very good afternoon, everyone. Yes, very good afternoon, Seema. Good afternoon, Mangal, Archana. Nahi re vaibhav. Mi aata he lecture sampvel ani ma jevan karel. Sava don adich vasta. Manje ma sava don te adich. Adich te teen jevan karaycha. Ani ma aapla puna teen te saadhe char, paas te saadhe saha, saadhe saha te saadhe nau lecture ghaycha. Yes, very good afternoon, Monica, Shubhangi, Zoe. Good afternoon, Siddhi. Chala, good afternoon, Vidya. भारताचा भूगोल बघतोय आपण बरोबर. भारताच्या भूगोलामध्ये आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश सगळा संपवला आणि आता आपल्याला बघायचं आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश. तो आपा एका मजा. चला. येस, व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरी वन. शुभ दुपार. हॅलो श्वेता. बी आर पी, अरे माझा वाढदिवस असतो परवा, 31 डिसेंबरला 21st. येस, हॅलो गुंजन. व्हेरी गुड आफ्टरनून पूजा, हेमंता. नमस्कार वैभव. गुड आफ्टरनून अभिजीत. चला चला बरं, लवकर 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 लवकर. अपने को बहुत पढ़ना है, बहुत आगे जाना है. ओके, चला सुरुवात करूयात. मग आता धुमधडाक्यात भारताचा भूगोल बघतोय आपण. भारताच्या भूगोलातला हा दुसरं लेक्चर आहे खरं तर. हे वन झालं, इथं टू असायला पाहिजे, पण गडबडीत मी लक्ष नाही दिलं. पण ठीक आहे, आपल्याला काय भावना महत्वाच्या आहेत. लेक्चर नंबर टू बरोबर, दुसरं लेक्चर आहे हे आपलं. तर अरे वा गुंजन, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन, भारी. नाही ना रे, काय सांगू, उगच आहे ना, उगच स्वप्न बघतो आपण बिनभरोशाच्या लोकांच्या भरोशावर. चला, नमस्कार नमस्कार नमस्कार. भारताचा भूगोल आता पुस्तक यायचं, मीच तुम्हाला सांगेल पुस्तक कधी येणार आहेत. भारताच्या भूगोलामध्ये आपण मागच्या लेक्चरला असं बोललो की भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात. त्या 5 पैकी उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जो आहे, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, तो संपवला आपण मागच्या लेक्चरला. आता जो आपल्याला घ्यायचा आहे तो आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. बरोबर, आता आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश बघायचा आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं जर वर्गीकरण बघितलं तुम्ही, दुसरं लेक्चर आहे आज, हे माझं थोडक्यात इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला माहिती तसं तुमचं ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य असेल भविष्यात, पण आत्ता हे असं आहे. जिओग्राफी ऑफ इंडिया. बरं, मग आता आपण काय करतोय, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 प्रकारे वर्गीकरण करतो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, नॉर्थ इंडियन प्लेन्स असं म्हटलं जातं. नॉर्थ इंडियन प्लेन्स, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. काय असतं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये? तर ह्याचं वर्गीकरण जेव्हा करतो ना आपण, तेव्हा ह्या वर्गीकरणामध्ये 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहिलं, गाळाच्या स्वरूपानुसार.
गाळाच्या स्वरूपावरून किंवा गाळाच्या स्वरूपानुसार. गाळ जो आहे ना, कोणत्या प्रकारचा गाळ आहे, त्या गाळाच्या स्वरूपावरून आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे चार प्रकार करतो. कोणते? भाबर, तराई, भांगर, खादर. भाबर, तराई, भांगर, खादर असं. तर आपण हे गाळाच्या स्वरूपावरून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे चार प्रकार केलेत, चार पार्ट, बरोबर. आणि आणि प्रादेशिक विभाग आहेत काही. प्रादेशिक म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये येणार आहे. ते प्रादेशिक विभाग कसे आहेत? तर पहिलं, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जो भाग राजस्थानमध्ये येतो ना, त्याला. येस सीमा, बरोबर. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जो भाग राजस्थानमध्ये येतो ना, त्याला आपण म्हणतो राजस्थानचं मैदान. जो भाग पंजाब हरियाणामध्ये येतो, त्याला आपण म्हणतो पंजाब हरियाणाचे मैदान. जो भाग उत्तर प्रदेशमध्ये वगैरे येतो, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये, त्याला आपण म्हणतो गंगेचं वरचं मैदान. जो भाग बिहारमध्ये येतो, त्याला आपण म्हणतो गंगेचं मधलं मैदान. जो भाग पश्चिम बंगालमध्ये येतो, सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश, त्याला आपण म्हणतो गंगेचं खालचं मैदान. आणि म्हणून आपल्याला मुख्यतः तीन भाग बघायचे आहेत प्रादेशिक विभागांमध्ये. पहिला आहे राजस्थानचं मैदान, दुसरा आहे पंजाब हरियाणा मैदान, आणि तिसरं आहे गंगेचे मैदान. मग आता गंगेचं मैदान खूप मोठं आहे. गंगेचं मैदान खूप मोठं आहे, भरमसाठ. म्हणून आपण काय करतो, गंगेच्या मैदानाला तीन पार्टमध्ये डिवाइड करतो. वरचं मैदान, मधलं मैदान, खालचं मैदान असं. तर वन बाय वन आपल्याला हे सगळे बघायचे, भाबर, तराई, भांगर, खादर आणि प्रादेशिक विभाग बघायचे, बरोबर. अगोदर बघूयात भाबर काय असतं. हे तुम्हाला माहिती आहे, अनअकॅडमी हे MPSC परीक्षांसाठी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. इंडियाज लार्जेस्ट. इथं भारतातले अतिशय तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. तुम्हाला मार्गदर्शन करायला, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घेण्यासाठी अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्यायचं, बरोबर. आणि आत्ता सबस्क्राईब करण्यासाठी एक महान ऑफर पण चालू आहे. आत्ता सध्याला अनअकॅडमी प्लसच्या सबस्क्रिप्शनवर जनरली जे 10% सूट असते, आत्ता 30% सूट आहे. 30% डिस्काउंट, 30% डिस्काउंट आहे बघा. फक्त सबस्क्राईब करताना RRLIVE हा कोड वापरायचा, म्हणजे तुम्हाला अनअकॅडमी प्लसच्या सबस्क्रिप्शनमध्ये 30% डिस्काउंट मिळेल प्लसच्या सबस्क्रिप्शनमध्ये. तर फायदा होईल, करून घ्या, बरोबर. मग आपण पहिला गाळाचा प्रकार म्हणलो भाबर. भाबर कसा असतो? तर ही शिवालिक पर्वतरांग आहे, बरोबर. शिवालिक टेकड्या. ह्या शिवालिक टेकड्यांच्या उतारावरून जशाच नद्या वाहत येतात असं, इथपर्यंत जोपर्यंत नद्या वाहत आल्या ना, तोपर्यंत नद्यांच्या पाण्याला तीव्र स्पीड होती, कारण उतार तीव्र होता, एकदम स्टीप स्लोप. म्हणून नदीच्या पात्रामध्ये तुम्ही इतका मोठा दगड जरी टाकला ना, तरी तो दगड सुद्धा वाहत येईल, कारण नदीच्या पाण्याला स्पीड जास्त आणि उतार जास्त, घरंगळत येईल दगड. पण इथं आल्यानंतर काय होईल? इथं आल्यानंतर आता तो दगड नदीच्या पाण्याला तितकी स्पीड नाही आहे की तो दगड आता वाहून नेला जाईल. तर नदी जसाच शिवालिक पर्वतरांगेचा उतार संपतो, तसं सगळा जे मोठे मोठे दगड गोट्यांच्या स्वरूपातला गाळ आहे, तो सगळा दगड गोट्यांच्या स्वरूपातला गाळ नदी इथं जमा करून टाकते. हे एकदम दगड गोट्यांच्या स्वरूपातला गाळ. नदीने वाहून आणलेला कोणतीही गोष्ट म्हणजे गाळ असते. दरवेळी आपल्याला गाळ म्हणजे चिखलच असावं असं नसतं. नदीने वाहून आणलेले दगड गोटे सुद्धा चिखल गाळ असतो. मग आता इथं हिमालयावरून खाली उतरणाऱ्या नद्यांनी हा सगळा गाळ गोळे डिपॉझिट केले. बघा इथं हे सगळे मोठे मोठे दगड गोळे, सगळे हे सगळे गोळे इथं जमा झाले, बरोबर. आता दगड आहेत गोल गोल, ह्यांना पेबल्स म्हणतात. मोठे मोठे गोल गोल दगड आहेत. इथं बघा, हे सगळे दगड जमा केले नदीने. हा जो पहिला थर आहे ना हिमालयाच्या पायथ्याला असणारा, हा पहिला थर, ह्याला आपण म्हणतो भाबर.
तर शिवालिक पर्वताच्या पायथ्याला किंवा शिवालिक तर पर्वताच्या तळभागाच्या तिथं फुट हिल्सला म्हणतो आपण, त्या ठिकाणी नद्यांनी वाहून आलेला जो दगड गोट्यांच्या स्वरूपातला गाळ आहे ना, तो जमा केला जातो पहिला. आणि हा दगड गोट्यांच्या स्वरूपातल्या गाळाचा जो प्रदेश आहे ह्याला आपण म्हणतो भाबर. मग आता भाबरमध्ये तुम्ही स्विमिंग पूलला वगैरे जात असाल बघा स्विमिंग करायला कुठं, जनरली काही ठिकाणी काय असतं, स्विमिंग पूलच्या कडेला सगळीकडून बॉर्डरवर पांढऱ्या रंगाचे गोल गोल दगड ठेवलेली असतात, अशी छोटासा पार्ट असतो, असा एक छोटाशी लाईन, छोटासा थर दगड ठेवलेली असतात. मग जसंच आपण स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो, पाणी उडतं, ते पाणी उडून त्या पांढऱ्या दगडांच्या थरावर येतं, पण ते गायब होऊन जातं. का? कारण त्या दगडांच्या मध्ये भेग आहेत, त्या भेगांमधून पाणी खाली उतरतं आणि खालून वाहत जातं. सेम तसंच ह्या भाबर प्रदेशामध्ये पण नदी आहे, नदीचं पाणी पण आहे, पण काय होतंय, नदीचं पाणी ह्या ज्या दगडांमधल्या ह्या भेगा आहेत ना सगळ्या, ह्या भेगांमधून खाली उतरेल आणि खालून वाहील असं. ह्या दगडांमधल्या भेगांमधून खाली जाईल नदीतलं पाणी आणि ते ह्या भेगांमधून खाली उतरून खालून वाहील ह्या पद्धतीनं सिदीस असं. आणि म्हणून भाबर प्रदेशामध्ये येस सीमा, म्हणून आपण काय म्हणतो की भागभर हा दगड गोट्यांच्या स्वरूपातला मैदानी प्रदेश आहे. एकदम मोठे गोल 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 गुळगुळीत दगड असतात, बरोबर. तर एकदम गोल गुळगुळीत दगडांच्या स्वरूपातला भाबर हा थर आहे. आता ह्या इथं खडकांच्या दरम्यान आपल्याला सच्छिद्रता भरपूर आढळते. सच्छिद्रता म्हणजे पोरोसिटी, है ना, गॅप. खडकांच्या मधल्या गॅपला आपण म्हणतो सच्छिद्रता किंवा पोरोसिटी. इथं आपल्याला सच्छिद्रता भरपूर आढळते दगड गोट्यांच्या दरम्यान. आणि म्हणून ज्या नद्या वाहतायत ना, त्या नद्या त्या गॅपमधून खाली उतरतात आणि दगडांच्या खालून व्हायला लागतात. म्हणजेच भाबर प्रदेशाबद्दल आपण काय काय लिहू शकतो, भाबर, आपल्याला भाबर बद्दल पॉइंट्स लिहायचे. पहिलं कसं आहे ते तर तुम्हाला कळलं मागच्या डायग्रामकडे बघून कसा आहे तो, बरोबर. आता त्याच्याबद्दल पॉइंट्स लिहूयात काही. पहिलं, शिवालिक पायथ्याच्या शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याला असणारा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील हा पहिला थर आहे. शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याला असणारा शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असणारा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील पहिला थर, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील पहिला थर आहे. डन. हा पहिला थर आहे भाबर. आपण नावं सुद्धा घेताना कसं सिक्वेन्सनी घेतो, भाबर, तराई, भांगर, खादर, बरोबर. तर भाबर हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातला पहिला थर आहे. हा दगड गोट्यांच्या स्वरूपातला थर आहे. दगड दगड गोट्यांच्या स्वरूपातला थर आहे. एकदम दगड दगड असतात आणि दगड गोट्यांच्या स्वरूपात असल्यामुळं सच्छिद्रता खूप जास्त असते. सच्छिद्रता म्हणजे दगडांच्या दरम्यानचा गॅप, पोरोसिटी. सच्छिद्रता खूप जास्त आणि सच्छिद्रता खूप जास्त असल्यामुळं नद्यांचे पाणी दगडांच्या खालून वाहते. नद्यांचे पाणी दगडांच्या खालून वाहते म्हणजेच नद्या गायबच होऊन जातात. ह्या प्रदेशात तुम्हाला नद्यांचे प्रवाह दिसत नाहीत कारण नद्या सगळ्या त्या दगडांच्या खालून, त्या दगडांवर बघितल्यावर दिसतंय बरं की दगडाच्या खालून पाणी वाहत आहे, पण पाणी तुम्हाला असं काढून नाही घेता येणार कारण त्या दगडांच्या खालून त्या नद्या वाहत असल्यामुळे नद्यांचे प्रवाह लुप्त होतात. नद्यांचे पाणी दगडांच्या खालून वाहते म्हणजेच नद्यांचे प्रवाह गायब होऊन जातात. अदृश्य होतात किंवा लुप्त होतात म्हणूयात आपण. नद्यांचे प्रवाह लुप्त होतात. लुप्त होणे म्हणजे हरवणे, अदृश्य होणे. असे जे लुप्त झालेले नद्यांचे प्रवाह आहेत ना त्यांना आपण म्हणतो छोस. येस विद्या, सो नाईस. अशा अदृश्य प्रवाहांना आपण म्हणतो छोस.
अशा अदृश्य प्रवाहांना छोस किंवा राउस असं म्हणलं जातं. हे जे नद्यांचे प्रवाह आहेत ना, जे भाबर प्रदेशामध्ये अदृश्य झालेत कारण ते त्या दगडगोट्यांच्या खालून वाहत आहेत, बरोबर. तर हे जे दगडांचे प्रवाह, नद्यांचे प्रवाह आहेत जे ह्या खडकांच्या खालून वाहतात, अशा अदृश्य झालेल्या नद्यांच्या प्रवाहांना आपण म्हणतो छोस किंवा राओस, बरोबर. भाबर प्रदेशाची रुंदी जर बघितली तुम्ही, रुंदी 8 ते 15 किलोमीटर असते. भाबर प्रदेशाची रुंदी 8 ते 15 किलोमीटर असते. डन. भाबर प्रदेशाबद्दल इतकेच पॉईंट लक्षात ठेवा, खूप आहे. आणि ह्या प्रदेशामध्येच तुम्हाला ते नाही का आपण कुमाऊ हिमालयामध्ये म्हणलं होतं, गुज्जर्स, बकरवाल्स, गड्डीज, त्या भटक्या जमातींची लोकं राहतात असं म्हणलं आपण. तर हे गुज्जर्स, बकरवाल्स, गड्डीज ही भटक्या जमातींची लोकं सगळी ह्या भाबर प्रदेशातच राहतात, कारण इथं सगळा खडकाळ प्रदेश आहे. खडकाळ प्रदेश असल्यामुळं गवत उगवणार नाही, काही हिरवंगार तुम्हाला वनसंपत्ती दिसणार नाही, काहीच नाही दिसणार. आणि इथं जर गवतच नाही तर जनावरांना काय खाऊ घालायचं. आणि म्हणून ह्या प्रदेशातले जे गुज्जर्स, बकरवाल्स, गड्डीज आहेत ना, ते शिवालिक पर्वतावर जातात उन्हाळ्यात जनावरांना घेऊन, चरवतात आणि हिवाळ्यात पुन्हा खाली येऊन जातात. ह्याला आपण म्हणतो ट्रान्सह्युमन्स. येस विद्या. ऋतुकालाप्रमाणे मायग्रेशन करतात तिथल्या जमाती. हे झालं भाबर थराबद्दल. इनफ आहे ना, ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय पाठ करणार आपण, खूप झाले. आणि अजून एखादा प्रश्न आलाच तर लॉजिकली तो सुद्धा सुटेल, असं म्हणत नाही की ह्याच्या बाहेरचं येणार नाही, पण ह्याच्या बाहेरचं काही येऊ देत, तुम्हाला लॉजिकली सुटेल, 100% सुटलं पाहिजे, बरोबर. तर हा झाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील पहिला थर. आता दुसरा थर आपल्या साथीला, दुसरा थर आहे तराई. तराई थर हा दुसरा. जीव्यात पुन्हा ह्या डायग्रॅमकडं. आता काय होतं, जसंच दगडगोट्यांच्या स्वरूपातला गाळ जमा केला हो, आता झालं ना दगडगोटे किती आहेत, बरं, दगडगोटे संपले. आता काय, तर आता नदी जो असा बारीक बारीक माती असते ना, त्या बारीक मातीच्या स्वरूपातला गाळ जमा करते. ह्या बारीक मातीच्या स्वरूपातला गाळ जमा करते नदी. आता काय झालं, दगडांमध्ये भेगा होत्या म्हणून दगडांच्या खालून पाणी वाहू शकलं, पण गाळ एकदम माती, एकदम चिकन, बारीक बारीक माती, त्याच्या खालून कसं पाणी वाहील. इथं मात्र काय होईल माहित आहे, इथं माती पण आहे, एकदम बारीक माती आणि नदीचं पाणी पण आहे. आणि म्हणून नदीचं पाणी आणि माती एकत्र झाली की तयार होतो चिखल, बरोबर. आणि म्हणून हा जो भाग आहे ना, हा एकदम दलदलीचा प्रदेश आहे, याला आपण म्हणतो तराई. इथं मात्र आता नद्यांचं पाणी तुम्हाला पृष्ठभागावर दिसायला लागतं, कारण नद्यांचं पाणी वरून वाहू शकतं की असं. म्हणून हे बघा, असं नद्यांचं पाणी वाहत आहे पण हे चिखल पण तयार झालं. म्हणून तराई प्रदेश हा दलदलीचा प्रदेश आहे, तराई प्रदेश हा दलदलीचा प्रदेश आहे असं म्हणतो आपण. तराई प्रदेश हा पूर्ण दलदलीचा प्रदेश आहे. क्लिअर. मग आता तराई मध्ये काय 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 येतं ते बघूयात आपण. तराईचे पण पॉइंट बघावे लागतील की आपल्याला वन बाय वन. पहिला पॉइंट येईल हा भाबरच्या दक्षिणेस आहे. भाबर थराच्या दक्षिणेस आहे, भाबर थराच्या दक्षिणेस. कारण एकदम सुरुवातीला तर भाबर आहे शिवालिकच्या पायथ्यालाच, मग त्या भाबर तराच्या दक्षिणेला आपल्याला तराई निर्माण झालेलं दिसेल, बरोबर. एकदम बारीक गाळाच्या स्वरूपात नद्यांनी गाळ जमा केला जातो, नद्यांनी गाळ जमा केलेला असतो बारीक गाळाच्या स्वरूपात, किंवा एकदम बारीक माती असते, एकदम चिकन मातीसारखं. बारीक गाळाच्या निक्षेपणापासून, निक्षेपण म्हणजे जमा केलं जाण्या, बारीक गाळाच्या निक्षेपणापासून हा थर तयार झालेला आहे. थर तयार होतो. आता बारीक गाळ आहे आणि नदीचं पाणी पण आहे,
मग नदीचं पाणी आणि बारीक गाळ दोन्ही एकत्र झाले की चिखल तयार होईल. आणि म्हणून हा दलदलीचा प्रदेश आहे, मार्शी लँड असं म्हणतो आपण, दलदलीचा प्रदेश आहे. कारण बारीक माती आहे आणि नद्या पण आहेत, मग बारीक माती आणि नद्यांचं पाणी ह्यांनी एकत्र केलं की चिखल तयार होतं, आणि म्हणून चिखल तयार झालेला आहे हा गाळ. एकदम दलदलीचा प्रदेश आहे. शाचीजी, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पाणी साठलेलं असतं ना, त्या ठिकाणी पाणी साठलेलं असेल तर सगळ्यात जास्त न बोलवता येणारे पाहुणे म्हणजे डास, मच्छर. आता ह्या ठिकाणी बघा, भरपूर तराई प्रदेशामध्ये दलदलीचा प्रदेश आहे, एकदम गाळ आहे, पाणी आहे भरपूर, साठलेलं पाणी असतं, त्या गाळामुळं पाणी साठून राहतं. मग आता साठलेलं पाणी म्हणलं की डास येणार, आणि म्हणून ह्या प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणात डासांची पैदास होते. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तर भारतातली लोकसुद्धा वाढवत नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात इथले डास वाढवतात त्यांची पॉप्युलेशन. ह्या प्रदेशामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. खूप मोठ्या प्रमाणात डास आढळतात आपल्याला इथं, आणि इतके सारे डास आहेत म्हणल्यावरती आपल्याला गिफ्ट देऊन जाणार डेंग्यू मलेरिया हे असे रोग. आणि सगळ्यात वाईट काय माहित आहे, सगळ्यात वाईट आहे जॅपनीज एन्सेफलायटिस किंवा जपानी मेंदूज्वर. येस, मलेरियाचं गिफ्ट. डेंग्यू मलेरिया जपानी मेंदूज्वर ह्यांसारख्या रोग इतक्या मोठ्या प्रमाणात आढळतात ह्या प्रदेशामध्ये. आणि वाईट म्हणजे असं ना की उत्तर प्रदेश आणि बिहार प्रदेशामध्ये आपल्याला, बिहार ह्या राज्यांमध्ये आपल्याला दिसतो हा तराई प्रदेश, इतक्या मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. आणि तिथं जपानी मेंदूज्वर हा रोग मुलांना होतो लहान लहान, आणि त्या जपानी मेंदूज्वरमुळं खूप साऱ्या मुलांचा मृत्यू होतो खूप मोठ्या प्रमाणात. पण आपल्यासारखा देश जो महासत्ता व्हायचा प्रयत्न करतोय, स्वप्न बघतोय, तिथं आजसुद्धा अशा छोट्या छोट्या रोगांमुळे किती लोक मरतात. डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते, म्हणून डेंग्यू मलेरिया जपानी मेंदूज्वर ला जॅपनीज एन्सेफलायटिस असं म्हणतात. जॅपनीज एन्सेफलायटिस, एन्सेफेलॉन म्हणजे ब्रेन, एन्सेफेलॉन म्हणजे आपला मेंदू, आणि आयटिस म्हणजे त्याचा दाह होणे. तर मेंदूचा दाह होतो म्हणजे मेंदूज्वर आहे हा, बरोबर, एन्सेफलायटिस आहे. डेंग्यू मलेरिया मेंदूज्वर या जपानी मेंदूज्वर यांसारखे रोग खूप मोठ्या प्रमाणात आढळतात, यांसारख्या रोगांचे प्रमाण खूप जास्त आहे. खूप मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरिया आणि जपानी मेंदूज्वरचे डास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळतात ह्या प्रदेशात. ह्या प्रदेशाची रुंदी जर बघायला गेलं आपण तर ती आहे 15 ते 30 किलोमीटर, 15 ते 30 किलोमीटर आहे. जनरली हा जो प्रदेश आहे ना तराईचा, बघा तराईमध्ये माती आहे, पाणी आहे, माती आणि पाणी असले की झाडं भरपूर उगवतील, बरोबर. मग आता माती पण आहे, पाणी पण आहे तराई प्रदेशात, तर मोठ्या प्रमाणात झाडं उगवलेली असतात. घनदाट वनराई आढळते आपल्याला तराई प्रदेशात, एकदम घनदाट वन असतात, घनदाट वनराई. पण आपण काय केलंय की ती जंगलं सगळी तोडली आहेत आणि हा भाग सगळा लागवडीखाली आणलाय कृषीचा. चुकीचं केलं ते आपण, कारण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निसर्गाचा इतका नाश करू नये. पण ठीक आहे, आता केलंय, उत्तर प्रदेश बिहारमध्ये येतो, तिथल्या लोकांनी केलं, आपण काही बोलू शकत नाही. तर तराई प्रदेश हा घनदाट वनांनी आच्छादित प्रदेश होता, पण आता बऱ्यापैकी ह्या इथली जंगल तोड करून आपण हा प्रदेश लागवडीखाली आणलाय. आता ह्या प्रदेशात शेती केली जाते तराई प्रदेशामध्ये. तर तराई हा असा लक्षात ठेवायचा. बघा भाभर आणि तराई दोन्ही लक्षात आलेत का? ही डायग्रॅम आहे, डायग्रॅम बघाल. आणि मी भाभर आणि तराई ह्या दोन्ही पण ये दलदली वने होती तिथं, पण आपण ती पूर्ण गायब करून टाकली. कुछ भी बाकी नहीं रखा हमने.
ही डायग्राम लक्षात आली ना की मग तुम्हाला ही स्लाइड ह्या स्लाइडवरचे सगळे पॉइंट्स बघायचे. बाबरचे सगळे पॉइंट्स फक्त एकदा वाचून घ्या. मी 10 मिनिट ठेवतो ही स्लाइड, मग लगेच तराईकडे जाऊयात. मग त्याच्यानंतर आपल्याला भांगर आणि खादर बघायचं. भाबर आणि तराई तर ठीक आहे, भांगर आणि खादर थोडस जास्त महत्वाचं आहे. हे आहे तराई बद्दल. ओके क्लिअर. हे झालं भाबर आणि तराईबद्दल. आता भांगर आणि खादर काय असतं ते बघूयात. सिलिस हे आयकॉनिकचं सबस्क्रिप्शन आहे. ज्यांना प्लसला सबस्क्राईब करायचं असेल त्यांनी आयकॉनिकला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करायचा. थोडंसं जास्त चांगलं आहे हे प्लसपेक्षा, थोडेसे जास्त बेनिफिट्स मिळतात. म्हणजे रबडीबरोबर जिलेबी मिळाल्यासारखी मिळून जाते आयकॉनिकच्या सबस्क्रिप्शनमध्ये. बरं, पुढचा पार्ट. आता काय होतं, सपोज मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो काढून, तुम्हाला कितपत पडते बघा. समजा ही अशी एक नदी आहे, है ना, छोटीशी नदी एकदम प्रेमळ. पण हा येस सीमा सायमा ओके, ही अशी एक नदी आहे लाईक दिस. नॉर्मली जेव्हा प्रेमात असताना सगळं, तेव्हा नदी एकदम प्रेमाने वाहते आपापल्या पात्रातून गपचूप, कोणाला त्रास न देता. पण कधीतरी काहीतरी होतं की नदीच्या पाण्याला पूर येतो. मग वर्षातून दरवर्षी नदीच्या, हिमालयातल्या नद्या अशा असतात ज्यांना दरवर्षीच पूर येतो म्हणलं तरी चालेल. मग काय झालं, पूर आला. हा दरवर्षी येणारा पूर आहे, एव्हरी इयर दरवर्षी येणारा पूर आहे. मग आता दरवर्षी पूर येतो तर त्या पुराच्या पाण्याबरोबर गाळ येईल आणि तो गाळ दरवर्षी जमा केला जाईल. तर हा जो गाळ आहे ना, हा दरवर्षी पुरामुळं येणारा गाळ जमा केला गेलाय. हा गाळ एकदम नवीन असेल, कारण दरवर्षी नवीन नवीन गाळाचे थर जमा होत आहेत ना, रिप्लेस होतोय. आता हा गाळाचा थर आहे, ह्याच्यावर पुढच्या वर्षी पुन्हा एक पूर येईल, नवीन गाळ जमा होईल. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पूर येईल, नवीन गाळ जमा होईल. पुढच्या वर्षी अजून एकदा पूर येईल, नवीन गाळ जमा होईल. म्हणून दरवर्षी नवीन नवीन गाळ जमा होणार आहे. हा हे तर नदीचं पात्र आहे, बरोबर, मध्यभागी. दिस इज नदी, ही नदी आहे प्रॉपर, हे नदीचं पात्र आहे. पण दरवर्षी नदीच्या पाण्याला पूर आल्यामुळं, दरवर्षी आता पूर आलं की बघा तुम्ही, मध्यंतरी आपल्या सांगली पुला कोल्हापूर मध्ये पूर आला होता, आपल्या सांगली कोल्हापूर मधल्या भावंडांना खूप त्रास झाला, है ना, खूपच वाईट झालं त्यावेळी, खूप हाल झाले लोकांचे. नाही व्हायला पाहिजे असं कधीच आपल्यासारख्या राज्यात ॲटलिस्ट. तर होतं असं की जेव्हा पूर येतो ना, तेव्हा खूप जास्त पाऊस आलेला असतो किंवा पर्वतावरून खूप सारं पाणी येतं आणि ते साठतं. पुढं जायची कॅपॅसिटी कमी आहे म्हणून पाणी साठून राहतं, त्याला आपण म्हणतो पूर. पण आता पूर आलं म्हणजे गढूळ गढूळ पाणी येतं सगळं वाहून सगळीकडचं. हळूहळू आता ते पाणी स्थिर राहिलं. तुम्ही गढूळ पाणी जर एखाद्या टाकीत भरून ठेवलं तर काय होतं, गाळ खाली जमा होतो. तसं हे पाणी 3-4-5 दिवस स्थिर राहतं, सगळं गाळ खाली जमा होतो आणि मग हळूहळू पाणी पुढं ओसरून जातो आणि गाळ खाली राहतो शिल्लक. म्हणजे पूर आल्यामुळं पुराचं पाणी जेव्हा येऊन साठेल ना, तेव्हा गाळ जमा होईल आणि पाणी निघून जाईल. म्हणजेच गाळ जमा होईल आणि गाळ जमा झाल्यामुळे तयार होणारा प्रदेश म्हणजे मैदानी प्रदेश. तर आता पुराने गाळ जमा केलाय, पुराचं पाणी आलं, दरवर्षी पूर येणार, पुराचं पाणी आलं, दरवर्षी पुराचं पाणी येणार आणि त्या पाण्याद्वारे गाळ पण आणला जाणार दरवर्षी, एव्हरी इयर. आणि म्हणून दरवर्षी जे पुराचं पाणी जमा होईल त्याच्यामुळं दरवर्षी नवीन नवीन गाळ येणार आहे. ह्या वर्षी नवीन, पुढच्या वर्षी नवीन, त्याच्या पुढच्या वर्षी नवीन, एव्हरी इयर
नवीन गाळ जमा केला जाईल, म्हणून हा जो आहे ना हा नवीन गाळाचा प्रदेश असणार आहे. ह्याला आपण म्हणू नवीन गाळाचा प्रदेश. दिस इज नवीन गाळ. नवीन गाळ का? कारण दरवर्षी तुम्ही जाऊन बघितलं ना तर तुम्हाला हा नवीन नवीन गाळ दिसेल. पण 25-30 वर्षातून एखाद्या वर्षी नदीला महापूर येतो, महापूर मेगा फ्लड. त्या महापुराच्या वेळी नदीचं पाणी इथपर्यंत वाहत आहे, इथपर्यंत, बरोबर. आता ह्या महापुराच्या वेळी, ह्या मेगा फ्लडच्या वेळी जे पाणी येत आहे तो इतक्या मोठ्या प्रदेशावर साठलाय आणि इथं गाळ जमा केला असा. हा गाळ जमा केला गेला, बरोबर. आता हा जो गाळ आहे ना हा दरवर्षी नाही येणार आहे, कधीतरी 20-25 वर्षातून एकदा महापूर येतोय, मेगा फ्लड, त्यावेळेस हा गाळ जमा केला गेला. आता समजा मागच्या वर्षी एखादा महापूर आला, महापूर, त्यावेळेस हा गाळ जमा केला. आता ह्या वर्षी पुन्हा महापूर येणार आहे का? नाही. म्हणजे ह्या वर्षी इथं नवीन गाळ नाही जमा होणार, पुढच्या वर्षी येणार आहे का? नाही. पुन्हा 20-25 वर्षांनी कधीतरी महापूर येईल आणि मग ह्या गाळाच्या थरावर नवीन गाळाचा थर येऊन जमा होईल, इथं पण आणि इथं पण. म्हणजे हा जो गाळ आहे ना, हा आणि हा इकडं दोन्ही साईडला दाखवलेला, हा गाळ दरवर्षी रिप्लेस नाही होणार. हा गाळ 25-30 वर्षातून एकदा महापूर येईल तेव्हा रिप्लेस होईल. आणि म्हणून हा जर गाळ तुम्ही बघितला तर हा जुना गाळ आहे. तुम्ही कधी पण जर जाऊन ह्या गाळाचा अभ्यास करायचा म्हणलं तर हा सगळा जुना गाळ आहे, ओल्ड अल्युव्हियम. आणि म्हणजेच नदीच्या दोन्ही बाजूंना, सी, ही नदी आहे, नदीच्या जवळ जो आहे ना तो नवीन गाळ आहे आणि नदीपासून लांब जो आहे ना तो जुना गाळ आहे. मग ह्या नवीन आणि जुन्या गाळावरून हे जे दोन्ही गाळ आहेत ना, नवीन आणि जुने, हे का जमा झालेत? पुरामुळं. आणि म्हणून ह्यांना आपण म्हणतो पूर मैदाने, फ्लड प्लेन्स. बघा, पूर मैदाने, प्रेमाच्या भाषेत ह्याला आपण म्हणतो फ्लड प्लेन्स, FLOOD, फ्लड प्लेन्स. पूर मैदाने दोन प्रकारची असतात, कशी कशी? सिंपल, अशी अशी. जुन्या गाळाचे मैदान 20-25 वर्षातून एकदा जेव्हा महापूर येईल तेव्हा हे इथं गाळ जमा होईल आणि जुन्या गाळाचं मैदान तयार होईल. आणि दरवर्षी जो महापूर येईल ना, दरवर्षी महापूर नाही येणार, दरवर्षी जो साधा पूर येईल त्याच्यामुळं मात्र दरवर्षी नवीन गाळ जमा होईल आणि म्हणून त्याला आपण म्हणतो नवीन गाळाचे मैदान. जुन्या गाळाच्या मैदानातली जी माती आहे त्याला आपण म्हणतो भांगर आणि नवीन गाळाच्या मैदानातली जी माती आहे त्याला आपण म्हणतो खादर. ह्या दोघांना आपण म्हणतो पूर मैदाने किंवा फ्लड प्लेन्स, भांगर आणि खादर. है की नाही मज्जा? तर हे जे दोन मैदान आहेत ना, भांगर आणि खादर, हे पुरामुळे तयार होतात म्हणून ह्यांना आपण पूर मैदाने किंवा फ्लड प्लेन्स म्हणलं, बरोबर. मग आता ही डायग्रॅम शक्य असेल तर काढून घ्याल, नवीन गाळ आणि जुना गाळ दोन्ही पण. म्हणजे ह्या डायग्रॅमवरून ॲटलीस्ट तुम्हाला एवढं लक्षात येईल की नवीन गाळ आणि जुना गाळ कसा निर्माण होतो. ही डायग्रॅम फक्त काढून घेतली म्हणजे तुम्हाला कळेल की नवीन गाळ आणि जुना गाळ कसा असतो.
डन, गुड. आता येस, तर जुन्या काळाचं मैदान आणि नवीन काळाचं मैदान ह्याच्यामध्ये डिफरन्स केला पाहिजे आपण, त्याच्यातला फरक स्पष्ट केला पाहिजे. बघूयात काय फरक आहे तो. आपण कंटिन्युअसली तुमच्यासाठी अनअकॅडमीवर काही महत्त्वाच्या बॅचेस, उपयुक्त बॅचेस सुरू करत असतो. त्या बॅचेसपैकीच एक बॅच आहे यशाची किल्ली नावाची एक बॅच. ही बॅच 22 डिसेंबरपासून सुरू होते आणि संयुक्त गट ब आणि गट क जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठीची ही बॅच असणार आहे, त्या ओरिएंटेड. तर ही बॅच एकदा करून घ्या जेव्हा तुम्हाला करायची इच्छा असेल तेव्हा. जनरली ह्या बॅचेसमध्ये मी नाही दिसत तुम्हाला, कारण माझे स्वतःचे 3-3 विषयांचे कोर्सेस आहेत, ते इथं मावत नाहीत. म्हणून मग आपला प्लानच वेगळा आहे सगळा, आपलं माझं सगळंच वेगळं असतं, पण हे तुम्हाला कामाला येईल. बरं, पहिलं आपल्याला वन बाय वन बघायचं आहे. दोन बघितले आपण, हा भाबर आणि तराई, तिसरा आहे भांगर, PHANGAR भांगर. भांगर बद्दल काय काय पॉइंट्स पाठ पाहिजेत आपल्याला? तर पहिलं, हे जुन्या काळाचे मैदान आहे. आणि साधं मैदान नाहीये, पुरामुळे तयार झालेलं आहे म्हणून पुरं मैदान आहे असं लिहायचं. हे जुन्या काळाचे पुरं मैदान आहे, जुन्या काळाचे हे, बरोबर. जुना गाळ आहे आणि पुरामुळे तयार झालंय म्हणून जुन्या गाळाचं पूर मैदान आहे असं म्हणावं लागेल. फक्त पूर, फक्त मैदान आहे असं म्हणून नाही चालणार. बरोबर. आता भांगर आपण म्हणतोय की हा जुन्या गाळाचा प्रदेश आहे, पूर मैदान आहे. आणि याच्यामध्ये ना, हा जो जुन्या गाळाचा पूर मैदान असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला चुनखडीचे छोटे छोटे खडक आढळतात. ह्या मैदानी प्रदेशामध्ये चुनखडीचे खडक आढळतात, लाईमस्टोन क्रिस्टल्स, चुनखडीचे खडक आढळतात या मैदानामध्ये. आणि हे जे चुनखडीचे खडक आहेत यांनाच आपण म्हणतो कंकर. कंकर असे म्हणतात. ह्याचा येस सीमा, बरोबर. कंकर असं म्हणतो आपण, कंकर असं म्हणतात. याचा निचरा खूप चांगला असतो ह्या मातीचा. निचरा म्हणजे पाणी दिलं ना तर ते पाणी साठून नाही राहत, ते पाणी वाहून जातं इझिली, है ना. निचरा ज्या मातीचा चांगला नसेल त्या मातीमध्ये पाणी साठून राहतं, दलदलीची मृदा तयार होते आणि मग खारवट जमीन होण्याचं टेन्शन राहतं. पण ह्या मातीचा निचरा खूप चांगला असतो भांगर, बरोबर. तर भांगर हे जुन्या काळाचं पूर मैदान आहे आणि चुनखडीचे खडक आढळतात ज्यांना आपण कंकर म्हणतो. आणि मग आणि हे नदीपात्रापासून दूर आढळतं, कारण नदीपात्रापासून जवळ तर खादर आहे. नदीपात्रापासून दूर अंतरावर आढळते, कारण नदीपात्रापासून जवळ जे आहे ना एकदम नदीच्या शेजारी, ते तर खादर नावाचं मैदान आहे, बरोबर. तर हे झालं भांगर बद्दल. आणि मग चौथं काय, चौथा थर आहे खादर. भांगर आणि खादर हे दोन थर आहेत. मग खादर काय म्हणतोय आपण? खादर आहे जुन्या नवीन गाळाचं मैदान. हे नवीन गाळाचं मैदान आहे, नवीन गाळाचं मैदान आहे. आणि हे नदीपात्रापासून खूप जवळ असेल, कारण दरवर्षी नवीन जो पूर येतोय त्या दरवर्षीच्या पुरामुळे जमीन जमा होणारा गाळ आहे ना हा. तर दरवर्षीच्या पुरामुळे जमा होणारा गाळ आहे हा, म्हणून हा नदीपात्राच्या खूप जवळ असेल, नदीपात्राच्या शेजारीच आहे. नदीपात्राच्या खूप जवळ हा थर आढळतो.
नदीपात्राच्या एकदम जवळच असतो हा तर. जर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघितलं ना, बघा नदीपात्राच्या एकदम जवळ नवीन गाळ आहे कारण दरवर्षी पूर येणार आहे, आणि नदीपात्रापासून दूर जुना गाळ आहे कारण तो 20-25 वर्षातून एकदा जमा होणार आहे. म्हणून नाही त्या नवीन तिथं आहे ना काही आपल्याला पट्टे आढळतात सुपीक मातीचे खाजर प्रदेशात, पंजाब हरियाणा मैदानामध्ये थोडेसे उंचवट्याचे काही थर आढळतात किंवा पॅचेस आहेत, त्यांना बेट असं म्हटलं जातं. पण ह्याच्याशी संबंधित आहे बेट, गाळाच्या मैदानाशीच. बरोबर, तर नवीन गाळ हा नदीपात्रापासून खूप जवळ असतो आणि जुना गाळ हा नदीपात्रापासून खूप लांब असतो. क्लिअर, गुड. तर हे झाले आपले 4 प्रकारची मैदानं, भाबर बघितली, तराई बघितलं आणि भांगर आणि खादर पण बघितलं. भांगर खादर 1 मिनिटात वाचा म्हणजे आपल्याला मग हे तर गाळाच्या स्वरूपावरून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे विभाग झाले. आता आपल्याला प्रादेशिक विभाग बघायचे आहेत, राजस्थानचं मैदान काय, पंजाब हरियाणा मैदान काय, ते सगळं. क्लिअर, डन. येस वैभव, हे झालं भांगर आणि खादर. आता पुढचे जे बघायचे आहेत ना आपल्याला ते आहेत हे अन अकॅडमीवर माझे जे फ्री क्लास असतात ना त्याच्याबद्दल आहे बघा इन्फॉर्मेशन. रोज दुपारी 12:30 वाजता, रोज दुपारी 12:30 वाजे अनअकॅडमीवर माझा स्पेशल क्लास असतो जो सगळ्यांसाठी फ्री आणि ओपन असतो. डन, जो सगळ्यांसाठी फ्री आणि ओपन असतो. बरोबर, हा स्पेशल क्लास ह्याच्यामध्ये आपण जनरली प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतोय. आता सध्याला इकॉनॉमिक्सचे PYQ जे आले त्याचं विश्लेषण घेतोय. लवकरच ते संपले की आपण भूगोलाचे सराव प्रश्न सुरू करणार आहोत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स. बरोबर, आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रादेशिक विभाग, प्रादेशिक विभाग, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रादेशिक विभाग. मग प्रादेशिक विभाग आहेत 3. आता इथपर्यंत जे आपण बघितलं ना भाबर, तराई, भांगर, खादर, ते गाळाच्या स्वरूपानुसार होतं. आता जे आपण बघणार आहोत ना ते लोकेशननुसार आहे. जसं समजा राजस्थानमध्ये आपण म्हणू राजस्थानचं मैदान, पंजाब हरियाणामध्ये आपण म्हणू पंजाब हरियाणाचं मैदान तसं, किंवा पंजाबचे मैदान, किंवा गंगा नदीच्या खोऱ्यात जे आहे तर आपण म्हणू गंगेचं मैदान. आता आपल्याला प्रादेशिक विभाग बघायचे आहेत. बरोबर, मेनली तर आता प्रादेशिक विभागांमध्ये पहिला विभाग आहे राजस्थानचं मैदान. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जो भाग राजस्थानमध्ये येतो त्याला आपण म्हणतो राजस्थानचे मैदान. जनरली हा भाग समुद्र मागं सरकण्यामुळं
किंवा समुद्राच्या पाण्याचं मागं सरकल्यामुळे समुद्राचं पाणी हा भाग उघडा पडलाय. पूर्वी हा समुद्राखाली बुडालेला होता असं मानलं जातं, पण समुद्राचं पाणी मागं सरकल्यामुळे हा भाग उघडा पडलाय आणि आपल्याला राजस्थानचं मैदान मिळालंय. म्हणून तिथं खारवट माती असते, खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत, सगळ्या गोष्टी. राजस्थानचं मैदान काय काय लक्षात ठेवायचंय बघा. एकदा आपण डायग्राम काढू एक छानपैकी आणि मग तुमच्या लक्षात येईल काय काय लक्षात ठेवायचं ते. ही पर्वतरांग एक राजस्थानच्या पूर्वेला राजस्थानशी संबंधित ही पर्वतरांग आहे. कोणती पर्वतरांग असेल काय वाटतं? राजस्थानशी संबंधित पर्वतरांग आहे. कोणती पर्वतरांग असेल? ह्या पर्वतरांगेच्या पश्चिमेला राजस्थानचं मैदान आहे असं म्हणतो आपण. हिमालय, नीलगिरी, अनायमलाई, सातपुडा, विंध्य. येस, गुड. शुभांगी, विद्या, सीमा ही पर्वतरांग आहे. अरवलीज ही अरवली पर्वतरांग आहे. अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेला अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेला हा जो भाग आहे ना सगळा, हा पश्चिम आपला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे किंवा राजस्थानचं मैदान आहे. बरोबर. ह्याच्या पश्चिमेला तर राजस्थानचं मैदान येतं. आता ह्याच्या पश्चिमेला जो भाग आहे ना तो येतो राजस्थानचं मैदान. तो कसा आहे बघा, हे पूर्ण जे आहे ना, दिस कम्प्लीट इज राजस्थानचं मैदान. बरोबर. आता अरवली पर्वताच्या पश्चिमेला जे राजस्थानचं मैदान तयार होतं, आता लगेच सगळंचे सगळं वाळवंट नाही आहे. आवाज येतोय का आता? नाही, मी थोडं साईडला गेलो होतो पाणी प्यायला. पाणी, हा पाणी, पाणी. बर, आता अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेला लगेच वाळवंट नाही आहे. हा लगेच वाळवंट नाही तयार होत. राजस्थानच्या मैदानी प्रदेशाचे दोन पार्ट पडतात. हा जो भाग आहे ना इतका, इथं अरवली पर्वताच्या पश्चिमेला लगेच एक खडकाळ पठाराचा भाग आहे. हा खडकाळ भाग आहे आणि निमशुष्क आहे, म्हणजे इथं थोडा तरी पाऊस पडतो कधीतरी. बरोबर. हा भाग अरवली पर्वताच्या पश्चिमेला लगेच हा खडकाळ पठाराचा भाग आहे आणि हा निमशुष्क प्रदेश आहे. निमशुष्क म्हणजे सेमी ॲरिड, म्हणजे कधीतरी पाऊस पडतो. ह्या प्रदेशाला आपण म्हणतो राजस्थान बागर. बागर, राजस्थान बागर. हा खडकाळ प्रदेश आहे, हे वाळवंट नाही आहे. वाळवंट तर पुढं आहे, वाळवंट तर पश्चिमेला आहे ह्याच्या. ओके. तर वाळवंट हे इथं, इथं तुम्हाला सगळ्या वाळूच्या टेकड्या वगैरे दिसतील. ते ना बारखन, वालुकागिरी, हे असं सगळं, हा हे वाळवंट आहे. ह्याला आपण म्हणतो मरुस्थली. मरुस्थली, दिस इज मरुस्थली. आणि म्हणून राजस्थान वाळवंटाचे, राजस्थान मैदानाचे मुख्यतः दोन प्रकार, दोन पार्ट पडतात. अरवली पर्वताच्या त्वरित पश्चिमेला असणारा खडकाळ प्रदेशाचा भाग जो निमशुष्क आहे, कधीतरी पाऊस पडतो, त्याला आपण म्हणतो बागर. आणि जो राजस्थान बागरच्या पश्चिमेला असणारा भाग आहे, मुख्य वाळवंट, हे खरं वाळवंट आहे. इथं तुम्हाला वाळूच्या टेकड्या, बारखन ह्या गोष्टी दिसतील. हा एकदम शुष्क आहे, पाऊसच नाही पडत. ह्याला आपण म्हणलं मरुस्थली. हा राजस्थानचा वाळवंट आहे. बरोबर. दोन शब्द पाठ करायचे, बागर आणि मरुस्थली. नंतर राजस्थान मैदानाच्या इथं नैऋत्य भागात, इथं
काही सुपीक मातीचे पट्टे आहेत, सुपीक गाळाचे पट्टे लाईक दिस, सुपीक गाळाचे काही पट्टे आहेत असं. हे सुपीक गाळाचे पट्टे आहेत, ह्याला आपण म्हणतो रोही. रोही राजस्थान मैदानी प्रदेशाच्या, येस येस अभिजित बरोबर. तर भावना आज इकॉनॉमिक्सचं लेक्चर कशाला घेईल मी? आज स्पेशल क्लास नाही इकॉनॉमिक्सचं, आज डायरेक्टली प्लस क्लास असेल 3 वाजता. मी बोललो ना की ज्या दिवशी यूट्यूबचं लेक्चर असतं त्या दिवशी स्पेशल क्लास नाही. आणि आज यूट्यूबवर भूगोल आहे, परवा यूट्यूबवर इकॉनॉमिक्स आहे. RBI कडील पतनियंत्रणाची संख्यात्मक सादर आहे, परसो जंगी 2 तासाचा माझा एपिसोड असेल तो. तर रोही म्हणतो आपण नैऋत्य राजस्थान, राजस्थान मैदानाच्या नैऋत्येला काही सुपीक मातीचे पट्टे आहेत, त्याला आपण रोही असं म्हणतो. हे झालं राजस्थानच्या मैदानाबद्दल. राजस्थानच्या मैदानामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, राजस्थानच्या मैदानी प्रदेशात आहे ना वाळवंट आहे पूर्ण, पण आपण सतलज नदीवर एक हरिके धरण बनवलं आणि त्या हरिके धरणातून एक इंदिरा गांधी कॅनल काढला, इंदिरा गांधी कालवा, आणि तो पूर्ण, तुम्ही जर नकाशा असेल तुमच्याकडे ॲटलस तर बघा त्या राजस्थानच्या मैदानात बघा जरा, तुम्हाला एक पूर्ण अशी निळ्या रंगाची रेष दिसेल वरून आलेली, त्याला आपण म्हणलं इंदिरा गांधी कॅनल किंवा इंदिरा गांधी कालवा. त्या इंदिरा गांधी कॅनलमुळे राजस्थानमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी उपलब्ध झालं आणि आपण वाळवंटी प्रदेशात सुद्धा शेती करायला लागलोय. राजस्थानमध्ये सुद्धा खूप गंगानगर वगैरे जिल्ह्यांमध्ये खूप चांगली शेती केली जाते ह्या इंदिरा गांधी कॅनलमुळे. तर हा इंदिरा गांधी कॅनल एक लक्षात ठेवायचं जो राजस्थानच्या मैदानाशी संबंधित आहे. तर राजस्थान बागर, मरुस्थली आणि रोही 3 शब्द लक्षात ठेवायचे. लुनी ही सर्वात महत्वाची नदी आहे जी पूर्ण म्हणजे समुद्राला नाही मिळत, पण ही नदी वाहत वाहत जाऊन कच्छच्या प्रदेशामध्ये अरबी समुद्राच्या किनारी जो गाळाचा प्रदेश आहे एक मार्शी लँड, तिथं जाऊन गायब होऊन जाते, बरोबर. तर लुनी नदी एक महत्वाची आहे आपल्यासाठी. क्लिअर झालं, हे झालं राजस्थानचं मैदान पहिलं. दुसरं जे मैदान आहे ते दुसरं मैदान आहे आपल्याला पंजाब हरियाणा मैदान. हे अनअकॅडमी प्लसचे पॅकेजेस आहेत बरं. जनरली ह्याच्यावर तुम्हाला 10% ऑफ असतं, पण आता सध्याला 30% ऑफची ऑफर चालू आहे, म्हणून RRLIVE हा कोड वापरायचा आणि 30% ऑफ मिळवायचा आहे. ज्यांना अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करायचं असेल ते करून घ्याल, बरोबर. बरं आता पुढं बघा. हां, अदृश्य नदी, मग ती घग्गर नदीचं खोरं आहे जी अदृश्य झाली. आपण म्हणतो की ती पूर्वी सरस्वती नदी असेल, है ना, अदृश्य. सरस्वती नदीचं खोरं लुप्त झालंय, खालून वाहते असं म्हणतो आपण. म्हणून बरं, दुसरं मैदान पंजाब हरियाणा मैदान. पंजाब हरियाणा मैदान 5 नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हा प्रदेश तयार झालाय. 5 रिव्हर्स पूर्णपणे 5, झेलम, चेनाब, रावी, बियास आणि सतलज झालं. ह्या 5 नद्या आहेत. ह्या 5 नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेलं मैदान आहे. पंज आब म्हणजे 5 नद्यांचं पाणी, पंज म्हणजे 5, आब म्हणजे पाणी. तर 5 नद्यांच्या पाण्यानी पूर्ण तयार झालेला प्रदेश आहे हा, ह्याला म्हणून आपण पंजाब असं म्हणतो. सो ह्या 5 नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. मग फायनली चिनाब आणि सतलज ह्या 2 नद्या पुढे जातात. झेलम आणि रावी ह्या चिनाब नदीच्या उपनद्या आहेत, बियास ही सतलज नदीची उपनदी आहे. ही झाली चिनाब आणि ही झाली सतलज. ह्या 2 नद्या एकत्र येतात आणि ह्या 2 नद्यांच्या एकत्रीकरणातून नदी बनते पंजनाद, आणि ही पंजनाद नदी पुढे सिंधू नदीला जाऊन मिळते. सो दिस इज सिंधू नदी असं, आणि ही पंजनाद नदी सिंधू नदीला जाऊन मिळाली. दिस इज सिंधू, सिंधू नदीची उपनदी आहे. ह्या 5 नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, बरोबर. ह्या 5 नद्यांच्या एकत्रीकरणातून पंजनाद बनते, ती सिंधू नदीची उपनदी आहे.
ह्या पाच नद्यांमुळे तयार झालेला प्रदेश आहे हा पंजाब हरियाणा प्रदेश, म्हणून ह्याला पंजाब असं म्हणतो आपण. येस शशिराव, बिलकुल बरोबर बरोबर. आता हा प्रदेश महत्वाचा काय आहे, कारण खूप सुपीक आहे, खूप पाणी आहे, आणि भारतात हरित क्रांतीची सुरुवात आपण ह्या प्रदेशातून केली आहे, पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशातून. खूप सुपीक आहे, खूप भयानक फर्टाईल होता, पण हरित क्रांतीचे दुरुपयोग असे झाले किंवा रासायनिक खतं, गरजेपेक्षा जास्त पाणी, रासायनिक कीटकनाशकं हे दिल्यामुळं आणि अनियोजित शेती कशीही केली, आणि म्हणून हा प्रदेश पूर्ण खारवट चोपण झाला आहे. ह्या प्रदेशातली खूप सारी सुपीक जमीन आता नापीक बनली आहे. तर पंजाब हरियाणा प्रदेशातले पर्यावरणीय मुद्दे लक्षात ठेवायचे की ह्या प्रदेशातली खूप सारी जमीन आता नापीक बनली आहे, कम्प्लिटली बंजर बंजर धरती, काहीच नाही राहिलं आता त्या जमिनीमध्ये असं. सो हे महत्वाचं आहे. हे झालं पंजाब हरियाणा मैदान, आणि मग येतं गंगेचं मैदान. गंगेच्या मैदानामध्ये काही विशेष नाही आहे. गंगेचे मैदान खूप मोठं आहे म्हणून आपण त्याचे तीन पार्ट केलेत, वरचं मैदान, मधलं मैदान, खालचं मैदान. गंगेचं वरचं जे मैदान आहे ना, तो गंगा यमुना दोआबचा भाग आहे. गंगा आणि यमुना नद्यांच्या मधला जो भाग आहे ना, दॅट इज दोआबचा भाग, गंगा यमुना यमुना दोआब. तो मुख्यतः आपल्याला उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये वगैरे सापडतो. मग मधलं गंगेचं मैदान, मधलं गंगेचं मैदान आपल्याला बिहार ह्या राज्यामध्ये सापडतं, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या ठिकाणी गंगा नदी नागमोडी वळणं घेते. गंगा नदीने खूप सारे नालाकृती सरोवरं तयार केलेली आहेत. गंगा नदी प्रौढ अवस्थेमध्ये आढळते आपल्याला बिहारमध्ये, मधल्या गंगेच्या मधल्या मैदानात. आणि मग गंगेचं खालचं मैदान आहे. पश्चिम बंगालमध्ये जो सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे ना, तो गंगा आणि ब्रह्मपुत्र ह्या दोघांनी मिळून बनवला आहे. तर सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा समावेश होतो गंगेच्या खालच्या मैदानामध्ये. अशा प्रकारे गंगेचं मैदान आपण तीन पार्टमध्ये डिवाईड करतो, वरचं, मधलं आणि खालचं मैदान. डन. येस, गंगा सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश जो आहे तो. हे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरोबर. पंजाब हरियाणा मैदान आणि तिसरं आहे गंगेचं मैदान. थर्ड वन इज गंगेचे मैदान, गँगेटिक प्लेन. गंगेचं मैदान तीन पार्टमध्ये डिवाईड केलं जातं ह्या मैदानाला. वरचे मैदान, गंगा यमुना दोआबचा भाग येतो ह्याच्यामध्ये. मधले मैदान उत्तर प्रदेश राज्यामध्ये, बिहार राज्यामध्ये येतं मेनली. आणि मग खालचे मैदान जो सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे, लोअर गंगा प्लेन. डन. वरचे मैदान, मधले मैदान आणि खालचे मैदान असे गंगा गंगेच्या मैदानाचे तीन पार्ट पडतात. तुम्हाला फक्त खालचं मैदान म्हणजे सुंदरबन त्रिभुज प्रदेश एवढंच लक्षात ठेवायचं. आणि मेनली ह्याच्यावर प्रश्न येतात राजस्थान मैदानावर आणि पंजाब हरियाणा मैदानावर. गंगेच्या मैदानी प्रदेशात तितके पॉईंट्स नाही आहेत असे पाठ करण्यासारखे, किंवा असे काही पॉईंट्स नाही आहेत जे तुम्हाला ज्याच्यावर प्रश्न विचारता येतील, म्हणून त्याच्या नका जास्त भानगडीत पडू, आवश्यकता नाही आहे, जास्त करू पण नका. आपला ॲटलसमध्ये बघायचं फक्त कोणत्या कोणत्या नद्या आहेत, आणि ज्यावेळेस आपण नदी प्रणाली बघू ना, त्या नदी प्रणालीमध्ये मात्र जेव्हा आपण नदी प्रणाली बघू, त्या नदी प्रणालीमध्ये मात्र आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचं आहे. मग गंगा नदीच्या उपनद्या, गंगा नदीला पूर्वे उत्तरेकडून मिळणाऱ्या, दक्षिणेकडून मिळणाऱ्या, मग गोमती, घागरा, गंडक, कोसी त्या सगळ्या आहेत. गोमती, घागरा, गंडक, कोसी त्या आहेत उपनद्या सगळ्या, त्या उपनद्या बघायच्या. क्लिअर. डन. हे इतके पॉईंट्स आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात बघायचे होते. जर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशावर 10 प्रश्न आले तर त्याच्यापैकी 8 तरी प्रश्न सुटायला पाहिजेत ह्या सगळ्या भानगडीतून बरोबर. खूप नद्यांनी तयार झाली शेषराव, म्हणजे उत्तरेकडून आहे ना. आता गंगा नदी तयार होताना तर दोनच नद्यांनी तयार झाली, अलकनंदा आणि भागीरथी बरोबर. ह्या भागीरथी आणि अलकनंदा ह्या दोन नद्यांचं देवप्रयागला संगम झाला आणि गंगा नदी तयार झाली. पण गंगा नदीच्या पात्रात खूप साऱ्या नद्यांचं पाणी आलंय, उत्तरेकडून गोमती, घागरा, गंडक, कोसी त्या सगळ्यात, दक्षिणेकडून यमुना आहे, सोन, केन, पुनपुन त्या आहेत. खूप साऱ्या नद्यांचं पाणी गंगेच्या पात्रात आलेलं आहे बरोबर. त्या अर्थानं आपण म्हणू शकतो की गंगेच्या पात्रात खूप साऱ्या नद्यांचं पाणी आहे. पण अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन प्रवाहांचा संगम होऊन गंगा नदी तयार झाली असं म्हणतो. जेव्हा आपण गंगा जेव्हा नदी प्रणाली घेऊ ना टॉपिक, तेव्हा हे क्लिअर होईल की गंगा नदी कशी तयार झाली, कुठून कुठून कोणत्या नद्या येतात.
मुख्यतः तीन नद्या तर भारतातल्या नाही, सात आठ नद्या आहेत ज्या आपण घेतोच. भारतातील नदी प्रणाली घेऊ आणि मग महाराष्ट्रातील नदी प्रणाली घेऊ. तर आज इथंच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. परवा 12 ते 2 महाएपिसोड आहे ज्याच्यामध्ये आपण 21 डिसेंबरला आपण RBI कडील पतनियंत्रणाची साधनं सगळीचे सगळे संपवणार आहोत 2 तासात. प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतो RBI कडील पतनियंत्रणाच्या साधनांवर. तर थांबूयात आता, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. काळजी घ्या, अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच, विश ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय हो. चांगला अभ्यास करत राहा. येस, थँक्यू सो मच, यू ऑल आर ऑलवेज वेलकम. भेटूयात, भरपूर अभ्यास करा, भरपूर कष्ट करा, म्हणजे भरपूर चांगलं यश मिळेल. थँक्यू व्हेरी मच, सी यू सून.